नमस्कार मित्रांनो, एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये. मित्रांनो, कोरोना संसर्गामुळे ज्यांचे दोन्ही पालक गमावले आहेत अशा बालकांसाठी अर्थसहाय्य मिळण्याबाबत सरकारने एक नवीन नवीन शासन निर्णय काढलेला आहे. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये ज्याचे पालक म्हणजे दोन्ही पालक जर कोण मृत्यू पावले असेल तर त्या बालकाचा खर्च प्लस त्याला 5 लाख रुपये त्याचं 21 वर्ष होईपर्यंत मिळणार आहेत. तर ह्याबाबतचा जे आहे आपल्या राज्य सरकारने जी आर काढलेला आहे तो जी आर काय आहे मी तुम्हाला पूर्ण वाचून दाखवतो. शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णय केंद्र शासनाच्या PM केअर्स फॉर चिल्ड्रन्स एम्पावरमेंट ऑफ कोविड अफेक्टेड चिल्ड्रन्स या योजनेव्यतिरिक्त राज्य शासनाकडून कोरोना कोविड-19 संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यास या शासन निर्णयावे मान्यता देण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत कोविड-19 संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य उपलब्ध करण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही निश्चित करण्यात येत आहे. योजनेचे उद्दिष्ट, महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना म्हणजे कोविड-19 संसर्ग किंवा इतर कारणामुळे दोन्ही पालकांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या 18 वर्ष वयोगटातील बालकांचे पुनर्वसन करणे, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्य करणे हे या योजनेचा उद्दिष्ट आहे. आता योजनेचे लाभार्थी, मग ह्याच्यामध्ये लाभार्थी कोण कोण आहेत. दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर कोरोना संसर्गामुळे ज्या बालकाचे दोन्ही पालक आई वडील मृत्यू पावलेले आहेत अशी 18 वयोगटातील बालके, म्हणजे जे आहे 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे पालक कोरोनामुळे वारलेले आहेत तो एक ह्याच्यासाठी पात्र राहील. तसेच त्याच्यानंतर दिनांक 1 मार्च 2020 रोजी किंवा त्यानंतर एका पालकाचा आई किंवा वडील कोविड-19 तर एका पालकाचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास तर त्याची जीवित 18 वर्षातील बालके. म्हणजे धरून चला की एखादा जर पालक हा कोरोनामुळे झालेला मृत्यू झालेला आहे आणि दुसरा कुठल्याही कारणास्तव झालेला असेल तरीसुद्धा तो या योजनेसाठी जे आहे प्राप्त होईल. दिनांक 1 मार्च 2020 पूर्वीच एका पालकाचा आई किंवा वडील मृत्यू झाला असेल तर दिनांक 1 मार्च 2020 किंवा त्यानंतर एका पालकाचा कोविडमुळे मृत्यू झाला असल्यास त्याची 18 वर्षातील बालके. म्हणजे थोडक्यात 1 मार्च 2020 आधी जर समजा कुठल्याही पालकामधील मग आई असेल वडील असेल यांचा मृत्यू झाला असेल आणि 1 मार्च 2020 नंतर जर कोरोनामुळे त्याचा मृत्यू झाला असेल तरीसुद्धा ते जे आहे ह्या योजनेचे लाभार्थी आहेत. म्हणजे समजून घ्या, मी व्यवस्थितपणे समजावतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 वर्षातील वयोगटातील ह्या बालकांसाठी जी आहे ही योजना आहे. त्याच्यामध्ये जर समजा कोरोनामुळे पालक जर त्यांचे मृत्यू पावले असेल त्याच्यासाठी ते पात्र आहेत. मग ते 1 मार्च 2020 नंतरचे असतील किंवा 1 मार्च 2020 आधी कुठलाही कारणांनो मृत्यू झालेला आहे एक पालक आणि दुसरा पालक कोरोनामुळे झालेला आहे तो सुद्धा प्राप्त याच्यामध्ये लाभार्थीमध्ये प्राप्त आहे. तर हे अशा प्रकारचे लाभार्थी आहे. आता थोडक्यात ह्याचं स्वरूप बघूया कशा प्रकारचं आहे. जी बालके कोविड-19 संसर्गामुळे अनाथ झाली आहेत अशा बालकांचे संगोपन करण्यासाठी कुटुंबातील कोणत्याही सदस्य नातेवाईक इच्छुक नसल्यास त्या बालकाला काळजी व संरक्षणाची गरज आहे. ही बाब विचारात घेऊन त्यास विहित कार्यपद्धती नव्हे बालगृहामध्ये दाखल करण्यात येईल. या व्यतिरिक्त सदर बालकाच्या नावे 1 रकमी 5 लाख, जसं की मी तुम्हाला सांगितलं की 5 लाख इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्यात येईल. जी बालके कोविड-19 संसर्गामुळे अनाथ झाले आहेत अशा बालकांचे संगोपन करण्यासाठी त्याचे नातेवाईक इच्छुक असतील तर अशा बालकांना महिला व बाल विकास विभागा अंतर्गत शासन निर्णय 6/4/2021 अन्वये राबविण्यात येणाऱ्या बाल संगोपन योजना अन्वये राहतील. या व्यतिरिक्त सदर बालकाच्या नाव 1 रकमी 5 लाख इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत 1 रकमी मुदत ठेवीची रक्कम संबंधित बालक किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येईल. प्रस्ताव मान्यतेसाठी समितीची वेळोवेळी बैठक आयोजित करण्यास जबाबदारी जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी यांची राहील. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी बालकांपैकी ज्या बालकांचा ताबा त्यांचे पालक किंवा नातेवाईकांकडे असेल अशा बालकाचे योग्य रीतीने संगोपन होत असल्याची खतरजमा दरमहा करण्याची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांची राहील. तर हा अशा प्रकारचा आपल्या महाराष्ट्र शासनाचा जे आहे जी आर आहे, ज्यांचे पालक कोरोनामुळे मृत्यू पावलेले आहेत अशांसाठी जे आहे मित्रांनो प्रत्येक महिन्याला भत्ता तर वेगळाच प्लस त्याला 5 लाख रुपये जे आहे एक रकमी त्याच्या जोपर्यंत त्याचं वय 21 होत नाही तोपर्यंत फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहेत. तर हा अशा प्रकारचा जे आहे आपल्या राज्य सरकार